मित्रांनो, बिहार मध्ये सर्वात फेमस वस्तू म्हणजे लिट्टी चोखा. एक पदार्थ आहे तो त्यांना खूप आवडतो आणि त्यांच्या लोकांना खूप पसंतीदा तो पदार्थ आहे खायचा. तर तसंच प्रत्येक जागेवर वेगवेगळं असतं. पंजाब मध्ये मक्के की रोटी तुम्ही ऐकलेच असेल, तसेच राजस्थान मध्ये लिट्टी चोखा आणि महाराष्ट्रामध्ये आपलं उसल पाव. तसंच आपल्याला जे आवडतं गोडमध्ये सांगितलं तर पुरणपोळी. तर प्रत्येक जागेवर काही ना काही फेमस असतच असतं. तसंच गुजरातमध्ये ढोकला, खमन हे सर्व तर पसंत आहेतच. पण तसंच कपड्याचाही नाव खूप प्रसिद्ध आहे कपडा इंडस्ट्रीचा. म्हणजे सुरत म्हणल्यावरच एक कोणीही पाहुणे सहज जर गेले कुठेही फिराय म्हणून तर ते आपल्याला म्हणतात का सुरतला जाणार तर माझ्यासाठी कपडे घेऊन या, तिथे स्वस्त मिळतं, तिथे चांगलं मिळतं. हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते नाव लोकांनी दिलेलं आहे सुरतला. कारण की सुरतमध्ये यान बनतो, जो कच्चा माल असतो, जो रॉ मटेरियल ज्याला म्हणत असतो, तो माल सुरत शिवाय कुठेही इतर जागेवर बनत नाही. सुरत वरनाच एक्सपोर्ट होतो वेगवेगळ्या राज्यावर, वेगवेगळ्या गावामध्ये होतो, ज्यांना कोणाला करायचं असतं स्वतःच एक मॅन्युफॅक्चरिंग. तर जो रॉ मटेरियल आहे तो सुरत शिवाय कुठल्याही जागेवर भेटायला खूप मुश्किल आहे. तसा हा सुरत प्रसिद्ध आहे कपड्यांचा. आणि तसेच फॅशन म्हणून ही कपडा खूप जास्त लागतो. म्हणून प्रत्येक गावात किंवा प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक सिटी असो, शहर असो, छोटासा 100 लोकांचा गाव आहे, 50 लोकांचा गाव आहे, तिथेही कपडा खूप प्रसिद्ध आहेतच आहे. प्रत्येक महिलांसाठी कपड्याची शॉपिंग किंवा काही शॉपिंग म्हणलं का अगदी मन खुश होतो. तसंच जर तुम्ही कपड्याचा व्यवसाय करायचा विचार केलेला आहे तर प्रसिद्ध असेल तिकडनं जर घेतला तर तुम्हाला काही वेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही ते प्रस्तुत करू शकता, दाखवू शकता. तसंच सुरत एक प्रचंड कपड्याचा मार्केट आहे आणि इथे 500 पेक्षाही जास्त रिटेल शॉप आहेत, होलसेलर आहेत, दलाल वगैरेही आहेत आणि तसेच मॅन्युफॅक्चरिंग आहेत. आणि जर तुम्ही इथे सुरतला येऊन कपडा जर घेताय तर तुम्हाला ही वस्तू नक्की माहीत पाहिजे की तुम्ही डायरेक्टली फॅक्टरी मधून माल घ्या. व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला फॅक्टरी प्राइस म्हणा देते. सुरतची सर्वात जाणीवानी आणि प्रसिद्ध कंपनी अजमेरा फॅशन, जी खूप छोट्याशा लेवलवर ना आजच्या टायमामध्ये खूप मोठ्या लेवलवर काम करते आणि सुरतची फर्स्ट नंबरवर येते ही कंपनी. कारण की इथे साडी, कुर्ती, ड्रेस मटेरियल, तसंच लेहंगा, सरारा, गरारा, पॅपलोन, तसंच मॅचिंग सेंटरचे जे काही लागत असतं, जसं काही ब्लाऊज पीस, अस्तर, लाइनिंगचा कपडा, रेडीमेड ब्लाऊज, पडकर वगैरे, फॉल वगैरे भरपूर प्रचंड संख्यामध्ये मिळते. म्हणून अजमेरा फॅशन एक अशी बेस्ट प्लेस आहे जिथे तुम्ही सुरुवात करू शकता, न्यू स्टार्टअप करायचे. त्यांच्यासाठी ही पर्टिक्युलर व्हिडिओ राहणार आहे. तुम्ही प्रसिद्ध जागेवर ना वस्तू का घेतली तर ती वस्तू आणि तुम्ही जिथे राहताय किंवा लोकल मार्केट ज्याला आपण म्हणतो तिकडनं ती वस्तू का घेतली, अंतर राहणारच. जमीन आणि आसमानचा जो अंतर आहे तो कधी एक नाही होते. तसंच कपड्यामध्ये तुम्ही इतर मार्केटमध्ये किंवा इतर जागेवर ना कपडे घेतायत आणि सुरत वरना घेतायत त्याचं अंतर तुम्हाला नक्की पाहायला मिळणारच मिळणार आहे. तर जेव्हाही तुम्ही सुरुवात करत आहे काही गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यायचे सुरतला जेव्हाही येणार तर डायरेक्टली जिकडे तुम्हाला जायचे. ऍक्च्युली खूप सर्व व्हिडिओ आहेत, ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कोणी काय बोलतोय, कोणी काय सांगतंय, कसं सांगतंय, ते प्रत्येकावर डिपेंड आहे. बट तुम्ही राईट इन्फॉर्मेशन घेऊन जा, सर्व माहिती घ्या अगोदर. आणि ते स्वाभाविक आहे, स्क्रीनवर नंबर आहे. जर तुम्ही आमच्याकडे येत आहे तर स्क्रीनवर नंबर आहे, तसेच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, माहिती घेऊ शकता. ती आताच्या टायमामध्ये एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यासाठी काही इतर खर्च किंवा इतर चार्ज काहीच नाही आहे. तर तुम्ही अगोदर माहिती घ्या, तुम्हाला इंटरेस्ट आहे बिझनेस करायचा, कलेक्शन पाहू शकता, तसेच इन्क्वायरी करू शकता, माहिती घेऊ शकता. आणि माझ्या हिशोबाने अगोदर माहिती घ्यायला पाहिजे. आपण कोणत्याही ठिकाणी नव्या प्लेसवर जातोय किंवा नवी जागेवर फिरायला जातोय तर एक माहिती घेतो कुठे काय मिळेल, कसं राहायचं, कसं सोय असेल, सोयपाणीच्या हिशोबाने आपण तो प्लॅन करत असतो. तसंच प्लॅन अगोदर करा का आपल्याला सुरतला जायचंय तर आपण थोडंफार नॉलेज घेऊया. ट्रेन वगैरे आहेत अवेलेबल, बस वगैरे आहेत, तसंच तुम्ही स्वतःचे व्हीकल घेऊन येतात आणि तसंच एअरपोर्टच्या थ्रू पण येऊ शकता. आणि जर तुम्ही एकदम नॉर्मली मुंबई साईडला राहताय तर अगदी तुम्हाला 2 ते 2.5 तासामध्ये सुरतला, सुरत स्टेशनवर तुम्ही येऊ शकणार.
आणि तिकडच्या नंतरची पूर्ण सोयी आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला आमच्या इकडनं मिळणार आहे. तर जेव्हाही तुम्हाला व्यवसाय करायचं एक प्रश्न उत्पन्न झाला, मनामध्ये काही लागलं का आपण काही ना काही करू, तर तुम्ही हा कपड्याचा व्यवसाय नक्की करा. कपडा खूप जास्त फेमस आहे, प्रत्येक जागेवर कपडा विक्री होतो, म्हणूनच कपड्याचा व्यवसाय सांगते. इतर काही व्यवसाय आहे पण त्या व्यवसाय बद्दल मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे, कारण की बेसिकली जी वस्तू का आपल्याला लागतात तीच वस्तू काचं आपण व्यवसाय केलं तर त्याच्यामध्ये दुप्पट नफा मिळू शकतो. म्हणजे सकाळी उठल्या बरस लागतो, कॉलगेट लागतो, कॉलगेट संपल्यावर दुसरा कॉलगेट येतो, तो संपल्यावर तिसरा येतो, चौथा येतो, पाचवा येतो. कॉलगेट येणाऱ्या जे 365 दिवस कॉलगेट बरस तसंच चहा पाणी आपण जे काही सकाळच्या वेळीस वस्तू का लागतात आपल्याला ते आपण घेतोच घेतो, तसा कपडा आहे, कपडा पण आपल्याला लागतोच, म्हणूनच हा कपड्याचा बिझनेस सक्सेसफुल झालेला आहे. मार्जिन जास्त घ्यायचे घेऊ शकता, पण जे कोणी नवीन बिझनेस करताय त्यांच्यासाठी एक टिप्स, कमी मार्जिन मधनं स्टार्टअप करा. जे कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही स्टार्टअप करू शकता किंवा तुम्ही मोठ्या इन्व्हेस्टमेंट मध्येही करू शकता, पण मार्जिन कमी ठेवा. अगोदर कस्टमर बेस बनवा. बघा, तुम्ही कस्टमर बेस बनवणार तर तुम्हाला कशा पद्धतीचा नफा होणार ते ह्या एक्झाम्पल म्हणून सांगेल. एखादा कस्टमर आपल्यापाशी आला आणि त्याला कमी प्राइस मध्ये वस्तू का भेटली तर तो चार जणांना सांगेल, चार जण आठ जणाला सांगेल, 8 16 होणार, 32 होणार, अशी लोकांची संख्या जास्त होणार आणि ते लोक तुमच्यापाशी येणार. तर तुम्ही कमी मार्जिन मध्ये क्वांटिटी मध्ये माल विक्री करत आहे हे लक्षात घ्या. बट स्टार्टिंग मध्ये कमी नफा ह्याच्यासाठी की कस्टमर बेस बनेल. कस्टमर बेस बनल्याच्या नंतर आमचे जे व्यापारी आमच्या संघ जोडलेले आहेत ते स्वतः सांगतात की मॅम 1000 रुपयाची जी वस्तू का आम्ही घेतो ते आम्ही 2500 विक्री केलेली, एवढा नफा आहे. तसा दुप्पट नफाचा हा बिझनेस आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तसंच तुम्ही येऊ शकता. रघुकुल टेक्सटाईल मार्केट सुरत स्टेशन पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही या अगोदर बघा, तुम्हाला संपूर्ण वस्तू का पाहायला मिळणार आहे, तसेच तुम्हाला बिझनेस आयडिया मिळणार आहे, कोणचा प्रॉडक्ट तुम्ही घेताय आणि त्या प्रॉडक्ट मध्ये किती मार्जिन घ्यायचे, तुम्हाला कशा पद्धतीने विक्री करायचे, किती मार्जिन घ्यायचे, तुम्ही कसं विक्री करू शकता, बेसिकली तुम्हाला नॉलेज असेलच, कारण की आपण जन्म घेतल्या तेव्हापासून कपडा आपण घालतोच आणि म्हणूनच कपड्याचा डिमांड खूप आहे आणि प्रत्येक वयाच्या हिशोबाने प्रत्येकाला आहे. तर तुम्हाला विक्री कसं करायची तोही इकडनं आयडिया दिली जाणार आहे. अजमेरा फॅशन बद्दल एक लाईन सांगणार आहे की खूप छोट्या प्रमाणामध्ये काम केलं, आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते, त्यांचं अस्तित्व अगदी एक एक्झाम्पल म्हणून आहे. तसंच तुम्हाला स्वतःच करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपरली सपोर्ट देते अजमेरा फॅशन, कारण की एक माणूस खालच्या विभागावर ना धीरे 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 चालतो तर त्याला खालच्याची समज असते का खाली कसा तो परिस्थितीमध्ये आहे, तो कशा पद्धतीने करायला विचार करत आहे, म्हणून तुम्हाला सपोर्ट इथे मिळणार आहे. तुम्ही या बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कलेक्शनची कमी इथे बिलकुल महसूस नाही होणार आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या हिसाबाने मिळेल, जसं आपल्या महाराष्ट्राला पैठणी साडी, खण साडी, नऊवारी साडी, धाववारी साडी, तसेच ऑर्गंजा साडी, असे पार्टीवेअर किंवा रेग्युलरचे भरपूर साड्यांचे कलेक्शन किंवा कुर्ती ड्रेस मटेरियल असे भरपूर प्रचंड कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी स्वाती तुम्हाला सर्वांना मनापासून आभारी आहे. धन्यवाद.